नमस्कार, मी ॲडव्होकेट गीतांशु अहिरा तुमचं सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. यू आर अंडर अरेस्ट हा डायलॉग आपण बऱ्याच मूवीज आणि सिरियल्समधून ऐकत असतो. अत्यंत फेमस आणि गाजलेला असा हा डायलॉग आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अरेस्ट आणि अरेस्ट वॉरंटविषयीच्या ज्या तरतुदी आहेत यांच्या विषयावर बोलणार आहोत. जसं की तुम्हाला माहितीच असेल, पोलीस अरेस्ट वॉरंटशिवाय अरेस्ट करू शकत नाहीत. अटक करण्यासाठी अरेस्ट वॉरंट हे कंपल्सरी असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, अरेस्ट वॉरंट शिवाय देखील पोलीस अटक करू शकतात किंवा अरेस्ट करू शकतात? तर या संदर्भातील ज्या तरतुदी आहेत त्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सांगितलेल्या आहेत. क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार गुन्हे हे दोन प्रकारचे असतात. पहिला असतो कॉग्निझिबल ऑफेन्स, म्हणजेच दखलपात्र गुन्हा, आणि दुसरा असतो नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स, म्हणजेच अदखलपात्र गुन्हा. कॉग्निझिबल ऑफेन्स जो असतो ते अत्यंत सिरियस नेचरचे असतात. त्यामध्ये मर्डर, रेप अशा पद्धतीचे हिनियस आणि सिरियस नेचरचे क्राईम येतात. अशा केसेसमध्ये पोलीस अरेस्ट वॉरंट शिवाय आरोपीला अटक करतात. आणि दुसरा असतो नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स, यामध्ये थोडे कमी सिरियस नेचरचे क्राईम येतात, म्हणजेच मानहानीचा दावा कोणी केला असेल तर अशा पद्धतीचे, ज्यांना 2 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल अशा केसेसमध्ये मात्र पोलिसांना अरेस्ट वॉरंट हे कंपल्सरी असतं. अरेस्ट वॉरंट शिवाय अशा केसेसमध्ये पोलीस अरेस्ट करू शकत नाहीत. तर हे सगळं होतं अरेस्ट वॉरंट संदर्भातल्या तरतुदींबद्दल. आजच्या व्हिडिओमधील इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेशनसाठी आपल्या अहिरराव लीगल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.